दुधालाही बाजार नाही. आता अशा कंडिशनमध्ये की आता बोलणे की परिस्थितीच राहिलेली नाही. काहीच उत्पन्न नाही या वर्षी, नाही धान्य, नाही काही, काहीच नाही. दुधाचे बाजार पण कमी झाले. मागच्या महिन्यात एक गाई अचानकच गेली, त्याच्या म्हणजे असं शेतकऱ्यांचं झालं, काय करायचं शेतकऱ्यांनी. संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीत पुरंदर तालुक्याचा देखील समावेश आहे. मात्र शासनाकडून 3 महिन्यांआधी या संदर्भात अध्यादेश काढूनही दुष्काळ परिस्थितीबाबत अद्यापही कसलीच उपाययोजना करण्यात आलेली नाहीये. तालुक्यातील अनेक गावात चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणं जिकरीचं झालंय. सरकारने दुष्काळाच्या गंभीर समस्येकडे लक्ष देत त्वरित चारा डेपो सुरू करावा, तसेच पीक कर्जावरील व्याज माफ करावं, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी कमी करून त्यांना एसटी पास मोफत देण्यात यावे, शेतीपंपाचं पूर्ण वीज बिल माफ करावं. दुष्काळासंदर्भात अध्यादेश निघाल्यानंतर 21 दिवसांपर्यंत तो अध्यादेश लागू व्हावा असा कायदा सरकारने करावा अशा मागण्या पुरंदर तालुक्यातील शेतकरी करतोय. आमच्या घरी आता प्रत्येकाचे नाही म्हटलं तरी 10-12 गाय आहेत. तर प्रत्येकाचे म्हणजे इतकी दहीन झाली की आता पाणी तर नाहीच, चारा नाहीच, सगळं विकत. आणखी त्यांचं ते सगळंच महाग आहे, परत बाहेरून आणल्यामुळं ती परवडाना. दुधालाही बाजार नाही. आता अशा कंडिशनमध्ये की आता बोलणे की परिस्थितीच राहिलेली नाही. दुधाचे बाजार पण कमी झाले. ऊस पण महाग आहे, ती जवळपास मिळत नाही, ती पण लांबून आणतात आमच्याकडं. वाड्याचे बाजार कमी झाला तर या फळांच पण अशी परिस्थिती आहे. आणि मग आता शेतकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे. पाणी पण नाही आता सध्या. मग आता सरकारने काय काय, आमची सगळीच मागणी आहे शेतकऱ्यांची. पाणी नाही, खायला नाही, जनावरांना चाराचा भाव वाढल्यात, तुमचं सुगराचं बाजार वाढलेत, परत तुम्ही दुधाचे बाजार कमी केलेत, बाकीच्या धान्यालाही बाजार ठेवलेला नाही. काय दुसरी कोण काय विकत घ्यायचं म्हणलं तरी काय ते भीत पास जवळपास मिळतही नाही. कुठून आणायचं, कसा खर्च करायचा, तयार मिळत नाही, कशाची भरपाई मिळत नाही. गुरांचं कमी जास्त होत आहे, खाणं नाही, पाणी नाही. गाय मागच्या महिन्यात एक गाई अचानकच गेली, त्याच्या म्हणजे असं शेतकऱ्यांचं झालं, काय करायचं शेतकऱ्यांनी. इतका फटका बसल्यावर आज 1 लाखाची गाई तडफड गेली. आता त्यांना पाणीच नाही टायमिंगला. पाणी विहिरीत, पाणी सार्वजनिक विहीर किती पुरणार पाणी सर्वांना. आता आम्हाला वाटतंय की आता या चाऱ्याचं त्यांनी आम्हाला टँकर पुरवावा, आणखीन चारा द्यावा सरकारने आम्हाला, दुधाला आणि द्यावा काय असेल ते त्यांच्या नियमाप्रमाणे बाजार कमीत कमी त्यांचा सुग्रास तरी भागेल अशा परिस्थितीत तरी द्यावा. झालेला बाजार कमी होतात मग आणि दूध पण देणं चारा नसल्यामुळं. म्हणजे आम्ही कमीत कमी आता 10 गायांचं मिळायचं थोडंफार उत्पन्न, पण आता त्यांचंच बाग आहे ना, तर त्यांचं आम्ही गणितच काय करणार. असं झालंय ना. हा आता माणसांनी जगायचं, जनावरांनी जगायचं, माणसांचे पण सगळंच वेगळं. बाकीचे सगळं बाजार वाढलेलं ते तसंच आहे. काहीच उत्पन्न नाही या वर्षी, नाही धान्य, नाही काही, काहीच नाही.